अहमदनगरमध्ये प्रवरा नदीमध्ये एसडीआरएफच्या पथकाची बोट उलटून दुर्घटना झालेली आहे. यामध्ये पथकातील तिघांचा मृत्यू झालाय. काल प्रवरा नदीमध्ये दोन जण बुडाले होते आणि त्यातील एकाचा मृतदेह हाती लागला होता, तर दुसऱ्याचा एसडीआरएफच्या पथकाकडून शोध सुरू होता. मात्र शोध कार्यादरम्यान पथकातील चार जणांसह एक स्थानिक नदीत बुडालेला आहे. दरम्यान एसडीआरएफच्या पथकातील तिघांना या दुर्घटनेत आपला जीव गमवावा लागलेला आहे. प्रवरा नदीमध्ये बोट बुडाल्याचा हा तो लाईव्ह व्हिडिओ आपण पाहतोय. साम टीव्हीची एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत. प्रवरा नदीमध्ये बोट बुडालेली होती आणि त्या दरम्यानचा हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे. कशा प्रकारे ही बोट पाण्यात उलटलेली आहे, या ठिकाणी पाण्याचा प्रवाह सुद्धा जास्त असल्याचं आपण दृश्यांमध्ये बघतोय. आणि पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं या बोटीवर असलेले सर्वजण पाण्यात बुडालेले आहेत आणि काही जणांना वाचवण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला. मात्र एसडीआरएफचे हे सर्व जवान असल्याचं आपण पाहतोय. मात्र बुडालेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न या सर्व जवानांकडून केला जात होता. मात्र त्यांना बाहेर काढण्याच्या आधीच ही बोट या ठिकाणी बुडाली असल्याचं आपण बघतोय. या संदर्भात अधिकची अपडेट आपण घेऊयात सचिन बनसुडे आमच्या प्रतिनिधींकडून. सचिन, नेमकं काय घडलं सविस्तर? निश्चितच काल दोन जण बुडाले होते, त्यातील एकाचा मृतदेह सापडला होता. आज दुसऱ्याचं शोध कार्य सुरू होतं. त्याच दरम्यान सकाळी 7:30 दरम्यान एचडीआरएफचे हे जवान जे आहे यांनी शोध कार्य सुरू केलं. मात्र ज्या ठिकाणी प्रवरा नदीमध्ये ही बोट एसडीआरएफ जवानांची बुडवली, आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर त्या ठिकाणी एक केटीवेर आहे आणि ते पाण्याच्या प्रवाहाने त्या ठिकाणी मोठा खड्डा तयार झालेला आहे, ज्यात भवरा सदृश्य परिस्थिती त्या ठिकाणी आहे. आणि ज्यावेळेस ही बोट त्या ठिकाणी बुडाली त्यावेळेस 5 पैकी 2 जवान हे वाचले, मात्र 3 जवान जे आहे हे भवऱ्यात ते अडकले गेले आणि ते खाली गेले. काही वेळानंतर त्यांचे मृतदेह जे आहेत ते तरुण बाहेर आले. मात्र त्यांच्या सोबत जो एक स्थानिक नागरिक त्यांना मदत कार्य करण्यासाठी किंवा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गेला होता तो मात्र त्या ठिकाणी अद्यापही बुडालेला आहे. कालचा देखील एक जण बुडालेला, अद्याप तो सापडलेला नाही. दुसरा देखील स्थानिक अद्यापही बेपत्ता आहे. त्या दोघांचाही शोध सुरू आहे. मात्र हे 3 एसडीआरएफचे जवान जे आहेत ते मात्र शहीद झालेले आहेत. त्यांनी लाईफ जॅकेट घातलेलं होतं, मात्र पाण्याचा खोलगट भाग जो आहे त्या ठिकाणी ते अडकले गेले आणि त्यामुळे शेवटी ते हातबल झाले आणि त्या तिघांचाही मृत्यू झाला. धन्यवाद सचिन दिलेल्या सर्व अपडेटसाठी. तर आपण पाहतोय बुडालेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी गेलेली ही एसडीआरएफची टीम होती ज्यांची बोट उलटलेली आहे.